खासदार संजय राऊत यांची मुंबईमध्ये पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्र दौऱ्याबाबत भाष्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विचारसरणी संविधानाला घातक असल्याचे त्यांनी म्हटले. यासोबतच खोटं बोलायचं, विरोधकांना बदनाम करायचं, विरोधकांना तुरुंगात टाकून त्यांना धमक्या द्यायच्या हे काम मोदींना चांगलं जमतं असं म्हणत संजय राऊत यांनी नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. नेमकं ते काय काय म्हणाले हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात. प्रधानमंत्री मोदी यांनी पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा बरं का ज्या पद्धतीनं खाली आणलेली आहे ती अत्यंत देशाच्या संविधान आणि लोकशाहीसाठी धोकादायक आहे. प्रधानमंत्र्यांनी इतकं खोटं बोलू नये या मताच्या आम्ही आहोत. राजकारणात खोटं बोलतात लोक, पण प्रधानमंत्री पदावरील व्यक्तीनं मर्यादा पाळल्या पाहिजेत, पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा पाळली पाहिजे. राजकारणामध्ये लोकशाहीमध्ये संसदीय लोकशाहीमध्ये विरोधकांना सुद्धा महत्व आहे हे मोदी मानायला तयार नाहीत, हा संविधानाला खतरा आहे. मोदींना लोकसभा विधानसभा या विरोधकांशिवाय हव्यात, या विरोधकांशिवाय हव्यात. मोदींना देशामध्ये पुतीन मॉडेल आणायचं आहे, मोदींना आपल्या देशामध्ये पुतीन मॉडेल आणायचं आहे. विरोधक नकोत, विरोधक खतम, विरोधक जेलमध्ये. संविधानाला सगळ्यात मोठा खतरा असेल तर मोदींची विचारसरणी, मोदींची भूमिका, खोटं बोलायचं, विरोधकांना बदनाम करायचं, विरोधकांवरती खोटे आरोप करायचे, विरोधकांना तुरुंगात टाकायचं, विरोधकांना धमक्या द्यायच्या आणि धमक्या देऊन सगळे भ्रष्टाचारी लोक खंडणीखोर आपल्या पक्षात घ्यायचे, हाच सगळ्यात मोठा आपल्या देशाच्या संविधानाला खतरा आहे. न्यूज ब्युरो, किशोरी घाईवट, टाइम महाराष्ट्र.